तबा विद्यार्थी मित्रांनो चौकोन कोणाला म्हणायचं तर चार नैक्रेशिय बिंदूंनी जोडून तयार होणाऱ्या भूमिती आकृती चौकोन असे म्हणतात मग या ठिकाणी चार नैक्रेशी बिंदू कोणते आहेत ए बी सी डी हे चार नैक्रेशीय बिंदू आहे ए बी सी डी हा एक चौकोन आहे रेक ए बी रेक बी सी रेक सी डी व रेक डी ह्या चौकोनाच्या काय आहेत चार बाजू आहेत रेख एसी वर एक बी डी हे चौकोनाचे कर्ण आहेत रेख एसी वर एक बी डी हे चौकोनाचे काय आहेत कर्ण आहे चौकोनाचे प्रकार कोणते तर समांतर बुध चौकोन आयत चौरस समलंब चौकोन समबुध चौकोन व पतंग हे चौकोनाचे प्रकार आहेत आता आपल्याला चौकोनाचे जे प्रकार दिलेत या प्रत्येक प्रकाराच्या चौकोनाच्या प्रकारच्या गुणधर्मांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आता आपण खालील आकृतीचं निरीक्षण करू पहिली आकृती आहे ए बी सी डी आता या आकृतीमध्ये तुम्हाला बाजू ए डी बाजू बी सी या एकमेकाला समांतर आहे बाजू ए बी ओ बाजू डी सी एकमेकाला समांतर आहे त्याच्यावरून आपण हा गुणधर्म सांगू शकतो की ज्या चौकोनाच्या समूह बाजूंच्या दोन्ही जोड्या ह्या समांतर असतात त्या चौकोनाला समांतर बुद्ध चौकोन असे म्हणतात दोन नंबरची आकृती आयात आयतामध्ये याच्या समोरासमोरील ज्या जोड्या आहेत ह्या समांतर असतात व तसेच त्या एकरूप असतात संमुख बाजूंच्या जोड्या कशा असतात याच्यामध्ये एकरूप असतात व प्रत्येक कोन हा नव्वद अंश मापाचा असतो हे ठिकाणी हिरव्या रंगाने कोण दाखवलेले आहेत म्हणजे बाजू पी क्यू एकरूप बाजू आहे बाजू पी एस एकरूप बाजू क्यू आर आहे आणि आयताचे कर्ण एक जे असतात ते कसे असतात एकरूप असतात म्हणजे पी क्यू आर एस हा आयत आहे तीन नंबरची आकृती आहे चौरस चौरसामध्ये तुम्ही आकृती निरीक्षण केलं त्याच्या चारही बाजू कशा आहेत समान आहेत आणि प्रत्येक कोण किती मापाचा यायचा अंश मापाचा असतो व याच्या चारी समोरा समजेल जोड्या कशा असतात एकमेकांना समान तर असतात ह्या आकृतीला चौरस असं म्हणतात आता चार नंबरचा प्रकार आहे समभुज चौकोन नाव समान समजेल सम म्हणजे समान भुज म्हणजे बाजू ज्या चौकोनाच्या चारही बाजू समान असतात त्या चौकोनाला समभुज चौकोन असे म्हणतात समब चौकोनाचे करणं एकमेकांना लंब दुभाजक असतात पाच नंबरची आकृती आहे समलंब चौकोन ज्या चौकोनाच्या दोन जोड्यांपैकी एक जोडी बाजूंची एक जोडी ही समांतर असते म्हणजे बाजू पी एस समांतर बाजू क्यू आर आहे तर त्या चौकोनाला आपण समलंब चौकोन म्हणतो तर या वरील चौकोनांच्या गुणधर्मांचा उपयोग आपल्याला संच पाच पॉइंट एक मध्ये सोडण्यासाठी उपयोग होईल तर पुढील व्हिडिओमध्ये आपण समांतर बुज चौकांचे गुणधर्म अभ्यासूया धन्यवाद